पांडुरंगाची पद्मनाभाची आराधना करताना भक्त आर्त स्वरात त्याची विनवणी करतो, त्याला आळवतो. पद्मनाभ, नारायण अशी त्याची अनेक नावं असून देखील तो त्याला सतत आळवत असतो. त्याची कृपा व्हावी म्हणून तो त्याला सतत आळवतो, त्याची भक्ती करतो. तर असाच एक अभंग ऐकूया पद्मनाभा नारायणा, सौ प्रिया सुरी यांच्या आवाजात. पद्मनाभा नारायणा,
चित्रा दुबेकर आज आपल्यासमोर प्रस्तुती देणार आहेत. त्यांचं गाणं आहे देह शुद्ध करुणी भजनी भजावे. हे गाणं संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेलं आहे. तर मग ऐकूया चित्रा दुबेकर यांच्या आवाजात देह शुद्ध करुणी भजनी भजावे. त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ. गुरुला शिष्याचा अभिमान वाटावा असे शिष्याचे कार्य. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखी वेद बदलले. चराचरातील प्रत्येकात परमात्म्याचा वास आहे हे त्यांनी जगाला दाखवलं. कर्मकांडी काशीच्या विद्वानांना आश्चर्यचकित करून सोडलं. हे पाहून निवृत्तीनाथांच्या तोंडून आपसुक शब्द निघाले, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन. ऐकूया हा अभंग सौ प्रिया चुरी यांच्या स्वरात. अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, तुझे तुझे ध्यान करो आले, तुझा तुझी देव तुझी भाव, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, फिटला संदेह अन्य तत्वी, अरे अरे ज्ञान झाला सिपावन, मुरडून नदी से रया,
अरे अरे ज्ञान झालं सिपावन, अरे अरे ज्ञान झालं सिपावन, दीपक दीपक मावळला ज्योती, दीपक दीपक मावळला ज्योती, घर भरी वाती शून्य झाल्या, अरे अरे ज्ञान झाला सिपावन, अरे अरे ज्ञान झाला सिपावन, वृत्तीची निवृत्ती आपण सकट, वृत्तीची निवृत्ती आपण सकट, अवघेची वैकुंठ चतुर्भुज, अवघेची वैकुंठ चतुर्भुज, अरे अरे ज्ञान झाला सिपावन, अरे अरे ज्ञान झाला सिपावन, निवृत्ती पराम अनुभवाने मा, निवृत्ती पराम अनुभवाने मा, शांतिपूर्ण क्षमा ज्ञान देवो, शांतिपूर्ण क्षमा ज्ञान देवो, अरे अरे ज्ञान झाला सिपावन, अरे अरे ज्ञान झाला सिपावन, अरे अरे ज्ञान झाला सिपावन। सो संध्या पाठक ह्या गायिका आज आपल्यासमोर सादर करणार आहेत दर्शन देरे भगवंता। सो संध्या पाठक या गायिका आहेत आणि यांनी म्युझिकमध्ये एम ए केलेले आहे, तसंच आरोह महाविद्यालयामध्ये त्या प्राचार्य आहेत। चला तर मग ऐकूया सौ संध्या पाठक यांच्या आवाजात दर्शन देरे भगवंता। भगवंता दर्शन दे रे भाग
तर मग ऐकूया सौ संध्या पाठक यांच्या आवाजात. रश्मी ढगे आषाढी कार्तिकी महामंडळातर्फे आयोजित कार्यक्रम वैकुंठ नायक अभंग गायन ह्या कार्यक्रमात आपल्याला आज ह्या कार्यक्रमाच्या गायिका सौ प्रीती वसंत गोरे ह्यांचा परिचय करून देत आहे. तत्पूर्वी मी आषाढी कार्तिकी महामंडळाचे आभार मानते की त्यांनी मला ह्या कार्यक्रमात निवेदन करण्याची संधी दिली. तर सौ प्रीती वसंत गोरे ह्या जबलपूरच्या गायिका सौ रेखा भालेराव यांच्या शिष्य आहेत. त्या आज संत तुकाराम महाराज यांचं गाणं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणणार आहेत. संत तुकाराम महाराज हे 16व्या शतकातील प्रसिद्ध संत आहेत. त्यांनी 5000 अधिक अभंग लिहिलेले आहेत. तसेच त्यांचा जन्म पुण्याजवळील देहू येथे झाला. त्यांना मातीतले कोहिनूर असे सुद्धा म्हटले जाते.
तुकाराम महाराज यांना राष्ट्रसंत, जगद्गुरु, लोककवी, समाजसुधारक इत्यादी नावांनी ओळखले जाते. तर मग ऐकूया संत तुकाराम महाराज यांचा अभंग गायन रूपात. सादर करते आहे सौ प्रीती वसंत गोरे आणि गाणं आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. देवाची आराधना करताना भक्त भगवंतात विलीन होण्याची इच्छा ठेवतो. ज्यावेळी भगवंताशी लीनता होते त्यावेळी भक्ताची स्थिती उन्मनी होते आणि तो म्हणतो काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. तर ऐकूया संदीप वैशंपायन यांच्या स्वरात काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. मदसा
विठ्ठल आत्मा विठ्ठल काय ही पंढरी आत्मा विठ्ठल काय ही पंढरी आत्मा विठ्ठल काय ही पंढरी आत्मा विठ्ठल नांद तो केवळ नांद तो केवळ पांडुरंग काय ही पंढरी आत्मा विठ्ठल काय ही पंढरी आत्मा विठ्ठल भाव भक्ति भी कते वाहे भाव भक्ति बीमार भाव भक्ति बीमा उदकते वाहे भाव भक्ति बीमा उदकते वाहे बरवा शोभता है बरवा शोभता है पांडु विठ्ठल दया क्षमा शांति हेची वाळवंत दया क्षमा शांति दया क्षमा शांति दया क्षमा शांति चिवाळवंत दया क्षमा शांति ये चिवाळवंत मिळाला से थाट मिळाला से ठाट मिळाला से ठाट वैष्णवांचा काय ही पंढरी आत्मा विठ्ठल विठ्ठल ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद काम ध्याम पूजा ज्ञान ध्यान ज्ञान ध्यान ध्यान पूजा विवेक आनंद ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाची वेणुनाद हाची वेणुनाद शोभ विठ्ठल काय ही पंढरी आत्मा विठ्ठल दश इंद्रियांचा मेळा एक केला दश इंद्रियांचा Ah
क्लेश इंद्रियांचा, दश इंद्रियांचा एक मेळा केला, दश इंद्रियांचा एक मेळा केला, ऐसा गोपाळ काला, ऐसा गोपाळ काला, ऐसा गोपाळ काला, होत असे कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल। देखिली पंढरी सोप्या भाषेत भक्ती मार्ग समजवण्याचे कार्य संतांनी केले आहे। ऐकूया संत तुकाराम यांचे अभंग, जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती, सौ पल्लवीच्या सुरेख स्वरात।
आवडी धरोणी
संत तुकारामांबद्दल आपणा सर्वांना माहीत आहे, देवगावात जन्मलेले पण संसारापासून विरक्त असणारे संत तुकाराम हे सतत विठ्ठल भक्तीत रममाण असायचे। संत ज्ञानेश्वरांनी वारकरी पंथाचा जो पाया रचला त्याला मध्ये संत एकनाथ, संत नामदेव, गोरा कुंभार, कानोपात्रा यासारख्या संतांनी त्याची वाटचाल पुढे लावत संत तुकारामांनी त्यावर कळस चढवला। त्यांची अभंगांची गाथा त्या काळात इंद्रायणी नदीत लोकांनी बुडवली, परंतु विठ्ठलाच्या भक्तीने पूर्ण ती भरती तरंगत आले हे आपण जाणतो, आणि ते शेवटी सदैव वैकुंठाला गेले अशी त्यांच्याबद्दल आख्यायिका आहे। असे श्री संत तुकाराम त्यांचे अनेक अभंग लोकप्रिय आहेत आणि आपण ते नेहमी ऐकत असतो। आपणासमोर सादर आहे संत तुकारामांचा अभंग, शब्द आहेत नागर गोमटे रूपते गोजिरे, आपणासमोर सादर आहे सौनया उपाध्याय यांनी म्हटलेले संत तुकारामांचा हा अभंग। नागर गोमटे रूपते गोजिरे, नागर गोमटे रूपते गोजिरे, नागर गोमटे रूपते गोजिरे, उभयते साजिरे भीमा तटे, उभयते साजिरे भीमा तटे, नागर गोमटे रूप दे गोजिरे, नागर गोमटे रूप दे गोजिरे। कैवल्याचा गाभा
देवाचा कंद मज त्याचा ऐका जनार्दनी छंद मज त्याचा नागर घुमटे रूप ने गोजिरे नागर घुमटे रूप ने गोजिरे नागर घुमटे रूप ने गोजिरे उभयते साजिरे भीमा तटे उभयते साजिरे भीमा तटे उभयते साजिरे भीमा तटे उभयते साजिरे भीमा तटे नागर घुमटे रूप रे गोजिरे नागर घुमटे रूप नागर घुमटे रूप नागर घुमटे रूप रे गोजिरे। संत ज्ञानेश्वरांबद्दल काय सांगावे, मराठी भाषेचे जनक आपण त्यांना मानतो। संत ज्ञानेश्वरीची अप्रतिम रचना वयाच्या 16 वर्षी त्यांनी सादर केली। लहानपणी त्यांना समाजाकडून अनेक हाल अपेष्टा आणि अन्याय सहन करावे लागले, तरी त्याची तमाना बाळगता त्या सर्व भावंडांनी समाजासाठी अनेक लोकोपयोगी रचना केल्या आहेत, त्या आजपर्यंत आपण ऐकत आहोत। तर आता संत ज्ञानेश्वरांची रचना सादर करीत आहेत सौनेहा उपाध्ये। शब्द आहेत जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा 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 आनंद केशवा भेटताची भेटताची आनंद केशवा भेटताची भेटताची आनंद केशवा भेटताची 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 जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे पताकांचे भार ऐसे वैष्णव दावा कोठे ऐसा नाम घोष पताकांचे भार ऐसे वैष्णव दावा कोठे ऐसे वैष्णव दावा कोठे दावा कोठे ऐसे वैष्णव दावा कोठे दावा कोठे ऐसे वैष्णव दावा कोठे दावा कोठे दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ऐसे
कीर्तन गजर दावा कोठे कीर्तन गजर दावा कोठे दावा कोठे दाता पंडरी से सुख बाटे जीवा दाता पंडरी से सुख बाटे जीवा मणे कूण सांगितली संते या पड़ती विश्रांति मिले विदा सेना मणे कूण सेना मणे कूण सेना मणे कूण सेना मणे कूण सांगितली संते या पड़ती विश्रांति मिले विदा या पड़ती विश्रांति मिले विना जाता पंडरी से सुख बाटे जीवा जाता पंडरी से सुख बाटे जीवा आनंद केशवा भेटताची आनंद केशवा भेटताची आनंद केशवा भेटताची भेटताची जाता पंडरी से सुख बाटे जीवा जाता पंडरी से सुख बाटे जीवा जाता पंडरी से सुख बाटे जीवा या पृथ्वी तलावर जन्म घेणारा मनुष्य ही देवाची सर्वोत्तम कृती आहे. या मनुष्य जन्मातच जीव भगवंत प्राप्ती करू शकतो. भक्ती ही नऊ प्रकारांची आहे. नवविधा भक्तीतील दास्य भक्तीने भगवंत प्राप्ती करणारे अशी बरीच उदाहरणे आहेत. भगवंताप्रती शरणभाव असणे हीच खरी दास्य भक्ती होय. असेच दास्यभक्तीचे भाव असणारे भजन सादर करतायत सौ वैशाली चांदोरकर. Thank you.
आणि श्री विठोबा हे एकच. कृष्णाच्या जर शारीरिक रूपाची कल्पना केली तर बासुरीशिवाय ते अपूर्ण राहील. कान्हाच्या त्या मंजूळ बासुरीच्या स्वरांवर नुसती राधा काय, गोपिका काय, संपूर्ण प्रकृतीही डोलू लागते. चला तर आता त्या गोड स्वरलहरींचा अनुभव आपण सोरेखा भालेराव यांच्या स्वरात घेऊया. शब्द आहे घुण आवाजे घुण घुण वारा वाहे ऋण झुण. पहाता रूप नदी से मुआ पूर
आपण सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुचा महिमा हा अवर्णनीयच आहे. या पृथ्वी तलावर भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये कोणी दुवा आहे तो म्हणजे संत. संत कबीरांनी गुरुचा महिमा वर्णन करणारे अनेक अभंग रचले आहेत. त्यातीलच एक अत्यंत प्रसिद्ध पावलेला असा एक अभंग आहे तो म्हणजे सुनता हे गुरुज्ञानी. स्वर दिलाय सौरेखा पाटील यांनी. तर ऐकूया सुनता हे गुरुज्ञानी सौरेखा पाटील यांच्या आवाजात. Thank you.
आपण सुरेखा भालेराव यांच्या स्वरात घेऊया. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला. मोगरा Oh,
संत नामदेव असो किंवा इतर कोणतेही संत असो, सर्वांनीच परस्पर प्रेम भावनेने समाजात राहण्याची शिकवण दिली आहे, जेणेकरून सर्वत्र नेहमीच सुख शांती नांदेल। हा पण एक प्रकारचा ईश्वर प्राप्तीचा भक्तिमार्गच आहे। कलियुगात हे प्राप्त करण्यासाठी नामस्मरण हा सरळ सोपा उपाय सांगितला आहे। संत नामदेव म्हणतात, नाम गाऊ नाम ध्याऊ नामे विठोबाला पाहू। ऐकूया दिनेश हिरसकर यांच्या आवाजात हा अभंग। नाम गाऊ नाम ध्याऊ नाम गाऊ नाम ध्याऊ नामे विठोबाला पाहू नामे विठोबाला पाहू नामे विठोबाला पाहू नाम गाऊ नाम ध्याऊ नाम गाऊ नाम नामे विठोबाला नामे विठोबाला पाहू नामे विठोबाला पाहू आम्ही देवाचे कैवारी हो देवाचे कैवारी दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे नाम घ्याऊ नाम घ्याऊ नाम ताळविना घेऊन हाती ताळविना घेऊन हाती हाती ताळविना घेऊन हाती ताळविना घेऊन हाती केशव राजे गाऊ इती केशव राजे गाऊ इती नाम ध्याऊ नाम गाऊ नाम गाऊ नाम नामा मने राखुनी सदा नामा मने राखुनी सदा नामा मने राखुनी सदा अनंत रूपे हरिचा मुखी अनंत रूपे हरिचा मुखी वाहु गोविंदे वाहु गोविंदे वाहु गोविंद नाम ध्याऊ नाम ध्याऊ नाम विठोबाला पाहू नाम विठोबाला पाहू
नाम गाओ नाम गाओ नाम रे तो बाला पाऊ नाम रे तो बाला पाऊ रे तो बाला पाऊ रे तो विटे वरी उभारी सखा देव पांडुरंग माजा देव सखा पांडुरंग माजा देव सखा पांडुरंग विटेवरी उभारी विटेवरी उभारी सखा देव पांडुरंग माजा देव सखा पांडुरंग माजा देव सखा पांडुरंग कासे कसीला पीतांबर कासे कसीला पीतांबर गळावे जयंती मार गळावे जयंती मार चंदनाची उठी केशर चंदनाची उठी केशर तिळक साला विला देव सखा पांडुरंग माझा पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग विटेवरी उभारी विटेवरी उभारी सखा देव पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग अर्जुनाने पान केला अर्जुनाने पान केला साक्ष नारायण चला साक्ष नारायण चला जयद्रथाचे शिरचेरिता जयद्रथाचे शिरचेरिता सूर्य का साधा मिला देव सखा पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग विटेवरी उभारी विटेवरी उभारी सखा देव पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग नाम मने केशव राय पान चालवी माझा केला पान चालवी माझा कुंडलिकाचा भक्ती काजा कुंडलिकाचा भक्ती काजा विटे उभाराईला देव सखा पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग विटेवरी उभारी विटेवरी उभारी सखा देव पांडुरंग
समोर संत एकनाथांची एक रचना सादर करीत आहोत. संत एकनाथ हे वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे चालवणारे एक महान संत होते. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि त्यात पुढे नामदेव कान्होपात्रा यासारखे संत पुढे होत होत एकनाथांनी त्याची धुरा सांभाळली. एकनाथी भागवताची रचना केली. त्यांचे चतुश्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर असे अनेक आणि तसेच त्यांनी भारूड लोकगीत यांची रचना केली आणि समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. त्यांचे गुरु श्री जनार्दन स्वामी हे होते. त्यांच्या आज्ञेवरून त्यांनी गृहस्थ जीवन व्यतीत केले. तसेच समाजासाठी त्यांनी अनेक लोकोपयोगी रचना केल्या. संत एकनाथांचा एक प्रसिद्ध अभंग आपणासमोर घेऊन येत आहोत. गुरु परमात्मा परेशु. प्रत्येक त्यांच्या रचनेत त्यांनी आपले गुरु श्री जनार्दन स्वामी यांचा उल्लेख केलेला आहे. ही रचना आपणासमोर घेऊन येत आहेत श्री श्रीकांत भुसारी. गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. ऐशा जाचा दृढ विश्वासु, ऐशा जाचा दृढ विश्वासु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. देवतयाचा संचिला, देवतयाचा संचिला, देवतयाचा संचिला, देवतयाचा संचिला, स्वये संचला त्याचे घरा, स्वये संचला त्याचे घरा. परेशु गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. ऐशा जाचा दृढ विश्वासु, ऐशा जाचा दृढ विश्वासु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. जनार्दनी गुरुदेव, येथे नाही बसंशय, येथे नाही बसंशय, गुरुदेव येथे नाही बसंशय,
येथे नाही बा संशय गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु ऐशा जा जा दृढ़ विश्वासु ऐशा जा जा दृढ़ विश्वास गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु महाराष्ट्राला फार प्राचीन काळापासून संत परंपरा लाभली आहे. जसे पुरुष संत आहेत त्याप्रमाणेच अनेक संत स्त्रियाही त्यांचा मोलाचा वाटा आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. त्यामध्ये कान्होपात्रा, संत जनाबाई असे अनेक थोर संत होऊन गेले. त्यांनी समाजाकरता भरीव असे कार्य केले. तसेच सोलापूर जिल्ह्यात मंगळवडा येथील राहणाऱ्या संत चोखामेळा यांच्या पत्नी संत सोयराबाई यांनी पण अनेक रचना समाजोपयोगी कार्य केले आहे. त्यांचे म्हणणे होते, ईश्वराकडे सहज पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ईश्वराचे सतत नामस्मरण करणे हा आहे. त्यासाठी त्यांनी बऱ्याच रचना केल्या, त्या अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. त्यांची एक प्रसिद्ध रचना आपणासमोर सादर आहे. शब्द आहेत, हरिभजना वीण काळ घालवू नको रे. मूळ गायक आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी. आपणा सर्वांना हे अत्यंत आवडेल असे अभंग आपणासमोर सादर आहे. हरिभजनावीण काळ घालवू नको रे. हरिभजनावीण काळ घालवू नको रे. हरिभजनावीण काळ घालवू नको रे. दोरीचा सापा भिऊन भवा, दोरीचा सापा भिऊन भवा. भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा. दोरीचा सापा भिऊन भवा, भेटी नाही जीवा शिवा. जीवा दोरीचा सापा भिऊन भवा, भेटी नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा. मालवू नको रे, मालवू नको रे. हरिभजनावीण काळ घालवू नको रे. हरिभजनावीण काळ घालवू नको रे. विवेकाची ठरेल ओल, विवेकाची ठरेल ओल. ऐसे बोलावे बोल, ऐसे बोलावे बोल. आ आ आ आ आ आ
विवेकाची ठरेल ओल ऐसे बोलावे बोल आपुल्या मते उगीच चिखल आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे कालवू नको रे हरि भजना विन काळ घालवू नको रे हरि भजना विन काळ घालवू नको रे ज्योति सोही रामणे ज्ञान ज्योति सोही रामणे ज्ञान ज्योति तेथे कैची दिवस राती तेथे कैची दिवस राती तपावीन नेत्र पाती तपावीन नेत्र पाती तपावीन नेत्र पाती हालवू नको रे हालवू नको रे हरि भजना विन काळ घालवू नको रे हरि भजना विन काळ घालवू नको रे हरि भजना विन काळ घालवू नको रे घालवू नको रे घालवू नको हो रे माय भवानी तुझे ले करू खुशी तर तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे ले मानून घे आई सेवा मानून घे आई तू विश्वाची रचली माया तू शीतल छाईची काया तुझा दयेचा ओख अखंड मानून घे आई सेवा मानून घे आई तूच दिलेली मंजुळ वाणी डोळ्यामधली निर्मल पाणी तुझ्या पूजने मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे ले करू खुशी तर तुझी आई सेवा मानून घे आई से मानून घे आई
चला तर मग आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण नर्मदाष्टकांनी करूया. नर्मदाष्टक सौ संध्या पाठक आणि त्यांचा समूह म्हणणार आहे. तर ऐकूया सौ संध्या पाठक यांच्याद्वारे प्रस्तुत नर्मदाष्टक. बिंदु बिंदु सुस्पलत रंग बंग रंगी बंग विशर्ष